21 जून हा आपल्या कॅलेंडर मधला सगळ्यात मोठा दिवस आहे. नाही अर्थात हे वेगळं सांगायला नको की दिवस सगळ्यात मोठा म्हणजे त्या त्या तारखेची रात्र ही सगळ्यात छोटी असणार. या दिवसानंतर म्हणजे 22 तारखेपासून सूर्य कळत न कळत पृथ्वीपासून हळूहळू लांब जात जातो. दिवस लहान होत जातात आणि रात्री मोठ्या. कारण आणि म्हणून 21 जूनला द लॉंगेस्ट डे असं सुद्धा म्हणलं जातं. पण मला वाटतं उद्धव ठाकरेंना 21 जूनची रात्र जी खरं म्हणजे सगळ्यात लहान असते ती सगळ्यात मोठी आणि काळी वाटली असणार. कारण त्याच रात्री हे नक्की झालं की त्यांच्या पक्षात बंड झालेलं आहे. नुसतंच बंड नाही तर त्यांचे सगळ्यात सगळ्यात जुने नसले तरी अगदी जुन्यातले एक अतिशय महत्वाचे सहकारी एकनाथ शिंदे यांनी ते बंड केलेलं आहे. आणि हा धक्का जणू काय कमी होता. तर त्यानंतर हेही लक्षात आलं हळूहळू की जवळजवळ 35 ते 40 विधायक हे त्या हे एकनाथ शिंद्यांना जॉईन झालेले आहेत. मित्रांनो नमस्कार, तुमचं परत एकदा स्वागत इंडिक विचारमध्ये. तर आता शिवसेनेमध्ये बंड झालं ही थोडी तशी जुनी झाली गोष्ट, 2-3 दिवस होऊन गेले. आज आपण हे बंड का झालं आणि याचे राजकीय परिणाम काय होतील मुख्यतः आज या दोन विषयांवरती बोलणार आहोत मित्रांनो. तर मला तो सगळ्यात पहिला प्रश्न जो चर्चा करावासा वाटतो तो हा की शिवसेनेमध्ये बंड झालं, ठीक आहे बंड झालं एक प्रकार, पण एवढी वाईट अवस्था यावेळेला का झाली? कारण शिवसेनेत याच्या आधी बंड झालं होतं. छगन भुजबळांनी केलं होतं, स्वतः राज ठाकरेंनी केलं होतं, जे फॅमिलीचे मेंबर आहेत. पण यावेळेला जी इतकी वाईट अवस्था झाली ही अशी दुर्दशा का झाली? मला वाटतं हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि याचं उत्तर देण्याकरता मला वाटतं थोडस इतिहासात जावं. कारण या पक्षावरती जी बाळासाहेब ठाकरेंचा जो छाप आहे आणि त्यांची जी छाया आहे त्यापासून त्यातनं हा पक्ष कधी बाहेर आलेला नाही, त्यामुळे आपण बाळासाहेब ठाकरेंच्या थोडासा इतिहास तो बघणं भाग आहे. तर मी तुम्हाला हे सुरुवातीला दोन चित्र दाखवतोय मित्रांनो. सगळ्यात पहिलं मी हे प्रसिद्ध म्हणजे खरं म्हणजे लेजेंडरी आणि महान कार्टुनिस्ट आर के लक्ष्मण यांनी काढलेलं हे मी तुम्हाला कार्टून दाखवतो, हे बघा. आणि त्यानंतर लगेच मी तुम्हाला ही संजय राऊतांची मला त्यांनी केलेली ही ट्विट आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्यांनी आपल्या घरासमोर म्हणे हे पोस्टर्स ही लावले होते. तर आता ही दोन्ही चित्र बाजूबाजूला ठेवून बघा आणि तुम्हाला काय दिसतं सांगा. मित्रांनो या दोन्ही चित्रांमध्ये मला कमालची एक कमालीची समानता दिसते, सिमिलरिटी दिसते, ती ही की या दोन्ही चित्रांमधनं अतिशय फार मोठी मुजोरी है ना आणि एंटायटलमेंट ज्याला म्हणतात मालकी हक्काची भावना फ्युडल माइंडसेट या दोन चित्रांमधनं ओतप्रोत ओथंबलेला आहे तो बाहेर येतोय असं मला असं वाटतं. आता मी काय हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे जे पहिलं कार्टून आहे जे आर के लक्ष्मणनी काढलेलं आहे टाइम्स ऑफ इंडिया त्यांचे कार्टून दिसतात, त्याच्यामध्ये बघा काय दाखवलेलं आहे की हे 1989 कार्टून आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करायला प्रमोद महाजन आले होते त्यावेळेचं हे आर के लक्ष्मण दाखवू इच्छितात की बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना कसं वागवलं. असं वागवलं असेल असं नाही, पण ते स्वतः त्या खुर्चीवरती पाय ठेवून एक स्टूल बाजूला ठेवलाय आणि ते म्हणतात की हॅव अ सीट. तर ती जी बाळासाहेब ठाकरेंची जी त्यांचा जो मेंटल सेटअप होता की आमची मुंबई आमचा महाराष्ट्र आम्ही इथले मराठी भाजप ही बाहेरची, खरं म्हणजे प्रमोद महाजनी मराठी होते. जेवढे देवेंद्र फडणवीस मराठी आहेत तेवढेच प्रमोद महाजनी मराठी होते. पण तो जो त्यांचा माइंडसेट होता बाळासाहेब ठाकरेंचा तो आजही उद्धव ठाकरेंचा तोच माइंडसेट आहे की शिवसेना आमच्या बापाची. तर ते या कार्टून मधनं दिसत आहे. दुसरं ते या कार्टून मधनं जे दिसत आहे आणि जे आर के लक्ष्मण सजेस्ट करू इच्छितात ते ही जी अतिशय एक मुजोर अरगंट ज्याला क्रास अशी म्हणता येईल ही जे संजय राऊतांनी जी ट्विट केली आहे ते म्हणतात आहे की आम्ही जुने खानदानी रुलर्स आहोत, आम्ही जुने खानदानी राजे आहोत. म्हणजे आज त्याला काय म्हणतात राजेशाही जाऊन डेमोक्रेसी होऊन शेकडो वर्ष
ओलांडली मित्रांनो, पण हा फ्युडल माइंडसेट असलेले राज्यकर्ते आजही आपल्यात आहेत बरोबर. आणि मला वाटतं तेच या हे जे दोन मी तुम्हाला जे चित्र हे जे दोन मी तुम्हाला कार्टून आणि ही जी पीठ दाखवली हेच या दोन्ही याच्यातनं बाहेर येत आहे. आणि आज जो एकनाथ शिंदेंनी जो एवढा प्रचंड जे बंड केलं त्याच्या मागे ही एक फोकटची मुजोरी आहे की आजही आम्हीच राजे, तुम्ही कोणी नाही. डेमोक्रेसीमध्ये असं काहीच नसतं, है ना. आणि हे आज एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं. आता गंमत अशी की जेव्हा ही हा पारिवारिक हा माइंडसेट, डायनॅस्टिक माइंडसेट आणि हा फ्युडल त्यांची थॉट प्रोसेस आहे ही तेव्हा चालत असे, कारण बाळासाहेब त्या प्रकारचे नेता होते, त्यांची तेवढी मॉरल अथॉरिटी होती आणि त्यांनी तेवढं समाजाकरता प्रचंड काम केलं होतं. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी जे म्हणजे हे 1989 चा कार्टून आहे, त्याच्यानंतर त्यांचा शिवसेनेचा भाजपशी युती झाली, पण त्यानंतर जेव्हा 1992-93 मध्ये रॉयट झाले तेव्हा जे शिवसेनेने काम केलं त्याच्या आधी केलं, म्हणजे त्याच्या आधी हिंदूंना वाचवण्याचं शिवसेनेने काम केलं असं नाही. आणि जे दंगेखोर होते, रॅडिकल्स होते, त्यांची मुजुरी शिवसेनेने त्याच्या आधीच संपवली होती. पण 92-93 मध्ये जेव्हा प्रचंड दंगली झाल्या तेव्हा शिवसेनेने जे काम केलं ते भूतून भविष्य. आणि त्यांनी शिवसेना मुंबईमध्ये एस्टॅब्लिश झाली. तर हे बाळासाहेब ठाकरेंनी एवढं मोठं काम केलं ते त्या प्रकारचं राजकारण परसू करत असत आणि ते कधी कोणाला घाबरले नाही. मी तसं म्हटलंच नव्हतं, अरे बाळांनो इकडे या तिकडे जा, मला तर वाटलंच नव्हतं माझं चुकलं, हे त्यांनी कधी केलं. ते म्हणले मी मला जे बोलायचं होतं तेच मी बोललोय आणि जे मला जे बोलायचं तेच मी बोलणार. आणि म्हणून मित्रांनो त्यांचा एवढा आदर होता. त्यांना नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन सुद्धा इज्जत देत असत, कारण त्यांनी तसं कामच केलं होतं. करेक्ट. आता आता म्हणजे बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते, आता एक गंमत बघा, म्हणजे त्यांची बाळासाहेब ठाकरेंचा फार मोठा मान होता, त्यांचा समाजामध्ये मॉरल अथॉरिटी होती आणि ते फार मोठे नेते होते वगैरे हा भाग आहेच. पण मित्रांनो होतं काय की ह्या गोष्टी इमोशन्सवरती राजकारण चालत नाही. इमोशन्सवरती तुम्हाला काही मतं मिळू शकतात पण इमोशन्सवरती पूर्ण राजकारण असं पलटत नाही. म्हणून मी तुम्हाला इथे एक हा चार्ट दाखवतो, हा चार्ट थोडासा डिटेलमध्ये बघा. 1989 ते साधारणपणे आपण 2019 असा हा एक म्हणजे 1908-27 म्हणजे हा एक 27-28 वर्षाचा पिरियड मी तुम्हाला दाखवतोय, 3 दशकं झाली. तर 1989 ते 2019 म्हणजे बरोबर 3 वर्ष झाले. आता याच्यात एक मी तुम्हाला हे व्होट शेअर दाखवतो आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं व्होट शेअर दाखवतोय आणि त्यांना मिळालेल्या जागा दाखवतो. आता आपण 1989 मध्ये शिवसेना भाजपची युती झाली आणि 1990 ची इलेक्शन पहा. 1990 च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला 52 जागा मिळाल्या आणि 15.94 म्हणजे साधारणपणे 16% त्यांना मतं मिळाली. भाजपला 42 जागा मिळाल्या आणि 10.71 म्हणजे साधारणपणे 11% मतं त्यांना मिळाली. मित्रांनो लक्षात घ्या, भाजपला आधीच्या इलेक्शन मध्ये म्हणजे 1995 च्या इलेक्शन पेक्षा 26 जास्त जागा मिळाल्या बरोबर आहे. म्हणजे 42 झाल्या म्हणजे आधी त्यांना 16-17 घातली जागा मिळाली. 1985 मध्ये शिवसेनेला किती जागा मिळाल्या होत्या? 0. म्हणजे शिवसेनेच्या पूर्ण 52 च्या 52 जागा या भाजपशी युती केल्यानंतर मिळालेल्या आहेत. म्हणजे आम्ही युतीत सोडलो याचा किती याचा काय अर्थ आहे तुम्ही एकदा परत विचार करा. पुढच्या निवडणुका 1995 शिवसेनेला मिळाल्या 73 जागा आणि 16.39% एवढं वोट मिळालं. भाजपला मिळाल्या 42 पासून 65 त्यांचे वाढल्या आणि त्यांना मिळालं 12.8 म्हणजे साधारणपणे 13% मतदान झालं आणि दोघही पहिल्यांदा सत्तेत आले 1995 मध्ये शरद पवारांच्या काँग्रेसला हरवून. 1999 शिवसेनेचा व्होट शेअर 16-17 झाला, जागा कमी झाल्या, 69 झाल्या. भाजपचा व्होट शेअर वाढला पण जागा कमी झाल्या आणि भाजप आणि शिवसेना अगदी काट्याच्या वरती येऊन हे इलेक्शन हरली. म्हणजे 70 आणि 55 म्हणजे साधारणपणे 125 जागा मिळून ते इलेक्शन हरले. त्यानंतर 1994 मध्ये परत तसाच प्रकार झाला, 60 आणि 62 आणि 54
आणि व्होट शेअर तुम्हाला समोर दिसतोय तो मी परत परत सांगत नाही. 65 आणि 54 म्हणजे साधारणपणे 115 जागा मिळाल्या. परत युती निवडणुका हारलेली आहे. पण एकदा जे युतीने जागा बनवली, लक्षात घ्या की पहिल्यांदा 1990 मध्ये साधारणपणे 94-95 जागा मिळाल्या होत्या. तिथून तो वाढून त्यांची प्रगतीच होत गेली. त्याच्यानंतर ते परत कधी गेलेले नाही. 2004 झाले, 2009 मध्ये आकडा खाली आला, परत 90 वरती आले. आणि त्यानंतर 2014 मध्ये आपल्याला सगळ्यांना लक्षात आलेल भाजपने इतिहास घडवला, 122 जागा मिळाल्या. आता एक लक्षात घ्या, थोडासा परत मी तुम्हाला थोडा डेटा बघायला लावतो आहे. तो असा की 1990 पासून आपण सुरुवात केली होती. 1990 मध्ये भाजपला 42 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांचा व्होट शेअर 11% होता. 2014 मध्ये 24 वर्षांनी भाजपचा व्होट शेअर जवळजवळ तिप्पट झालेला होता, 11-28, है ना, म्हणजे 2.5 पटापेक्षा जास्त. आता आपण शिवसेनेचे कंपॅरिझन बघू. शिवसेनेला 1990 मध्ये 16% मत मिळाली होती आणि 52 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये ती 16% शिवसेनेचे 19.54 झाले होते आणि जागा 63 झाली होती. आता पुढचे इलेक्शन करता या, 2019 भाजपला परत 26% जागा मिळाली, 26% मत मिळाली, 105 जागा मिळाल्या आणि शिवसेना परत 16% गेलेली आहे. बरोबर, शिवसेना ही साधारणपणे 14-15 ते 20% पक्ष आहे. 15 ते 20, 14 नाही. हे तर कोणीतरी म्हणतील की आमच्या पक्षाचे तुम्ही 1% मत का कमी केले. तर 15 ते 20% तो पक्ष आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स या हे जे या मला वाटतं 6-7 निवडणुका झाल्या, या 7 निवडणुकांमध्ये बहुतेक वेळा त्यांना 15-16-17% मिळाले. मात्र भाजप 10-28 वरती गेला. आता जर ही परिस्थिती अशी बदललेली आहे तर ज्या वेळेला तुमच्या जास्त जागा होत्या त्यावेळेला तुम्हाला मुख्यमंत्री दिला, मग आज आता भाजपला तुमच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट जागा असताना तुम्हाला मुख्यमंत्री कसा देणार? दोन्ही वेळेला 2014 मध्ये शिवसेनेला 63-64 जागा होत्या, भाजपला 122 होत्या. तरी उद्धव ठाकरेंची इच्छा काय होती की मुख्यमंत्री आणतात. 2019 मध्ये तोच प्रकार झाला. भाजपला 105 जागा मिळाल्या, शिवसेनेला 55 मिळाल्या. पण उद्धव ठाकरेंची इच्छा काय होती की मुख्यमंत्री आमचा होता, आमचा हवा. हे कशामुळे मित्रांनो, म्हणजे सुरुवातीला सांगितलं की एंटायटलमेंट माइंडसेट, मालकी हक्काची भावना, फ्युडल माइंडसेट, आम्ही मुंबईचे राजे आहोत. तेरा तो घमंड क्या 4 दिन का है, हमारी बादशाह पुरानी वगैरे काय ते राऊतांचे शेर म्हणजे. तर पण हा तो माइंडसेट आहे आणि या माइंडसेटमुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. तर 1990 पासून सुरुवात करून, म्हणजे त्याच्या आधी सेनेने काही खास केलेलं नव्हतं, भाजपशी त्यांचा युती झाल्यानंतर सेना मोठी झाली. तर 1990 पासून सुरुवात करून 2019 पर्यंत येऊन थांबलो आपण. सेनेला ओहोटी लागत चाललेली आहे, सेना आकुंचन पावत चालली आहे, भाजप मोठा पक्ष होत चालला पण सेनेची मुजोरी संपत नाही. आणि त्यातनं मग त्या एंटरटेनमेंटच्या भावनेतनं मग हे विचारधारेशी कॉम्प्रोमाइज उद्धव ठाकरेंनी केला आणि महाविकास आघाडी बनवली एकदा. आणि मग एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादी लागल्यानंतर जी शिवसेनेची हिंदुत्वाची आयडियोलॉजी होती, विचारधारा होती, ती तिच्याशी कॉम्प्रोमाइज करणं आलंच. शरद पवारांसारखा चतुर राजकारणी, धूर्त राजकारणी तुम्हाला तुमची आयडियोलॉजी पुढे सरकवू देणार नाही. कारण दुसऱ्याची आयडियोलॉजी पुढे सरकली तर माझ्या पक्षाला आज नाही पण 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी नुकसान होतं. हे शरद पवारांना कळतं, हे उद्धव ठाकरेंना कळत नाही. त्याच्यामुळे एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नादी लागल्यानंतर हिंदुत्वाला उद्धव ठाकरेंना तिलांजली देण्यात आले. मग ज्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाचा जाऊन प्रचार केला 2014 मध्ये, 2019 मध्ये, 2004 मध्ये, 1995, त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? किंवा ज्या विधायकांनी, ज्या राज्यसभेत, ज्या खासदारांनी
हिंदुत्वाच्या नावावरती जाऊन मतं मागितली, मोदींची पोस्टर लावून मतं मागितली, त्यांनी काय करायचं तर त्यांनी मित्रांनो बंड करायचे. त्यांना जर आपली राजकीय कारकीर्द वाचवायची असेल तर त्यांनी हिम्मत करून बाहेर पडायचे. आणि मग त्यातूनच एकनाथ शिंदेसारख्या नेत्याचा जन्म होतो. जो मनुष्य दशकांदशक त्याच आयडियोलॉजीवरती काम करतो आहे, म्हणजे त्यांना 2.5 वर्ष ते कुठे होते त्यांना आठवण काय नाही आली या प्रश्नाचं उत्तर कधीतरी दिन मी आपण तो करू कधीतरी व्हिडिओ. पण लक्षात घ्या की अर्थात त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या राजकीय कारकिर्दीचा संबंध असतो, त्यामुळे त्यांनी ती वाट पाहिली, ऑपॉर्च्युनिटी बघितली आणि त्यांनी नंतर निर्णय घेतला हा भाग वेगळा. पण मग त्यातून एकनाथ शिंदेसारख्या नेत्याचा जन्म होतो आणि त्यातून बंड होतो आणि मग त्यातून ही शिवसेनेची अशी अवस्था होते. तर माझ्या बापाचा पक्ष, आम्ही मुंबईचे, मुंबई आमच्या बापाची. मित्रांनो हा खोळचटपणा आहे, हा मूर्खपणा आहे. ते दिवस गेले ही डेमोक्रेसी आहे, ज्याच्याकडे नंबर्स, पार्टी त्याची, पक्ष त्याचा आणि तोच राहत आणि तोच राज्य करणार. तर मला वाटतं त्या एंटरटेनमेंटच्या भावनेतन हे झालेलं आहे. राहुल गांधींचाच तो रोग आहे, तो उद्धव ठाकरेंना लागलेला आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींच्या पक्षाची जी अवस्था झाली तीच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आज होताना दिसते. सेनेची अजून ही अवस्था होण्यामागचं अजून एक कारण म्हणजे अर्थात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे. संजय राऊत आज मला सांगा, एकनाथ शिंदेचं आपण आज उदाहरण घेतोय पण कित्येक नेते आहेत जे 3-3, 4-4 वेळापासून निवडून येतात. अरविंद सावंत सारख्या माणसांना काय वाटत असेल मला नाही माहिती, लायक आहेत ते, संजय राऊतांपेक्षा केव्हाही लायक. सुभाष देसाई, अनिल देसाईंना काय वाटत असेल, किती काम केलं त्यांनी पक्षाकरता. उद्धव ठाकरेंच्या वडिलांसारखे आहेत ते. संजय राऊतांची काय औकात त्यांच्या समोर अनिल देसाई किंवा सुभाष देसाई सारखे माणसांसमोर. मी जे लोक अनिल देसाईंना, सुभाष देसाईंना भेटले ते त्यांचा अनुभव सांगतात. अनिल देसाई किती प्रगल्भ मनुष्य आहे. संजय राऊतांच्या त्या बाजूला उभं करतात त्यांना काय वाटत असेल. तर आज ही सेनेची अवस्था आहे. सुभाष देसाई, अनिल देसाई बोलले नसतील, म्हातारे झालेत ते, आता मला वाटतं 75-80 ला आले. पण एकनाथ शिंदे सारखा मनुष्य किंवा अजून बाकी लोक का नाही, आणि आज बोलतातच आहे लोक. जसं मी आज आम्हाला बडवे होते ते आम्हाला उद्धव ठाकरेंना भेटू द्यायचे नाही असं जेव्हा हे बंड केलेले विधायक असं विधान करतात आहे, ते त्यातले बडवे कोण आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. बरोबर. आणि म्हणजे तुम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवलं असेल, मुख्यमंत्री बनवलं असेल 2.5 वर्षाकरता, पण आज त्यांनी बघा काय झालं. मुख्यमंत्री पद गेलं, हातातनं पक्ष गेला आणि उरलेली अब्रू सुद्धा गेली. आज तोंड लपवायला मित्रांनो जागा नाही. उद्या विचार करा, आज हातातनं वडिलांचा पक्ष गेला. उद्या विचार करा, विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील कदाचित आणि ट्रेझरी बेंचेस वरती बसतील, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री बसतील आणि उद्धव ठाकरे अपोजिशन बेंचेस वरती बसतील. त्यांना त्यांच्या हातून शिवसेना गेलेली असेल, त्यांच्या काय पक्षाचं नाव असेल मला नाही. ही एवढी जो हा अपमान झालाय म्हणजे नामुष्की आली ही संजय राऊतांसारखा ऍडवायझर ठेवल्याने आली. तर ही अवस्था होते. हे कमरेच सोडून डोक्याला गुंडाळलं की ही अवस्था होती. अजून एक जे नाव घेतलं होतं आदित्य ठाकरेंचा, आता आदित्य ठाकरेंविषयी काय बोलणार, बोलवत नाही. म्हणजे परत गांधी घराण्याशी तुलना केल्याशिवाय राहत राहत दुसरं कम्पॅरिझन नाही. तोच प्रकार, तीच अरगन्स, तीच एंटायटलमेंट, तीच मजुरी आणि तोच माझा बापाचा पक्ष, माझ्या बापाचा पक्ष है ना. आदित्य ठाकरे काहीही क्वालिफिकेशन नसलेला, काहीही अनुभव नसलेला मनुष्य आज सांगतात की जाऊन एकनाथ शिंदेच्या मीटिंग मध्ये जाऊन त्यांना तिथे जाऊन ते अडथळा निर्माण करत. काय म्हणायचं म्हणजे आज एकनाथ शिंदेचं आपण नाव घेतो पण मला खात्री आहे की हे बाकी सुद्धा मंत्र्यांना हा याच पद्धतीचा त्रास देत असणार. आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेचा सतत अपमान करत असत हे आज बाहेर आलेलं आहे. तर आज जो सेनेची अवस्था झालेली आहे, आज उद्धव ठाकरेंच्या पक्षाची, सेना म्हणणं चूक आहे, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आज जी अवस्था झालेली आहे त्याला हे संजय राऊत आणि
आदित्य ठाकरे सुद्धा जबाबदार आहेत, म्हणजे आदित्य ठाकरे जबाबदार आहेत म्हणणं चूक आहे, कारण हे उद्धव ठाकरेंनीच त्यांना अलाव केलं. उद्धव ठाकरे म्हटल्याशिवाय ते एकनाथ शिंदेच्या मीटिंग मध्ये गेले नसते. तर ही दोन मला वाटतं, मी जसं सांगितलं, माझ्या बापाचा पक्ष आणि हे अशा प्रकारचे हे तुमचे सल्लागार, हा याचा हे आज सेनेवरती जी नाव हे उद्धव ठाकरेंनी नमुष्की आली आहे. परत सेना म्हटलं, माफ करा, उद्धव ठाकरेंनी जी नमुष्की आली आहे त्याला ही दोन मोठी कारण आहेत. आता पुढचा जो प्रश्न मी जो एक छोटासा प्रश्न जो डिस्कस करू इच्छितो आणि त्याच्यानंतर मग शिवसेनेचं भवितव्य काय असेल किंवा उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य काय असेल त्याच्याकडे येऊ आपण. त्याच्या आधी मी हा एक मला काही हा सोशल मीडियामधनं अजूनही हा असा प्रश्न येतो आहे, व्हॉट्सअपवर लोक विचारतायत की अजित पवारांच्या वेळेला झालं तसं तर होणार नाही ना. तर मित्रांनो, राजकारणात काही होऊ शकतं, आयुष्यात सुद्धा काही होऊ शकतं, पण यावेळेला मला असं वाटत नाही. यावेळेला देवेंद्रजींनी मागच्या अनुभवावरनं शिकून यावेळेला अतिशय टाईट फिल्डिंग लावलेली आहे. मागच्या वेळेला गडबड ही होती की अजित ठाकरे समोरून नुसतं तोंड हलवत होते आणि मागून प्लेबॅक सिंगिंग कोणीतरी वेगळंच करत होते आणि ऐनवेळेला त्या प्लेबॅक सिंगरनी माईक बंद केला आणि मग सगळी ही भांडण झाली. पण यावेळेला असं झालेलं नाही. प्लेबॅक सिंगर ही स्वतः एकनाथ शिंदेच आहेत आणि आपल्याला दिसतच आहे की जवळजवळ 40 विधायक आज आसामला पोहोचलेले आहेत आणि त्यांनी बरोबर एक एक पाऊल जे टाकायला पाहिजे लीगल सल्लागाराशी विचारून त्यांनी पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळे अवस्था ही आहे की जी शिवसेना आहे त्याच्या त्या चिन्हासकट, धनुष्यबाणाच्या चिन्हासकट ते एकनाथ शिंदेकडे जाईल, एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे जाईल असं दिसतं आणि शिवसेना सुद्धा त्यांनाच मिळेल असं आज हे दिसत आहे. तर मला वाटतं की एक उद्धव ठाकरे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असं ही अरेंजमेंट होईल असं दिसत आहे. पण याला अजून 2-3 दिवस तरी लागतील असं मला वाटतं. आता शेवटचा प्रश्न हा की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे काय होईल. तर शरद पवारांनी आजपर्यंत मागच्या 55 वर्षात ज्या पक्षांना जवळ करून त्यांना खतम केलं, त्याच्यावरती मी एक राजकारणचा हा दाखवतोय तुम्हाला, एक एपिसोडही केला होता, त्याचं नाव पवार साहेबांचा गोल्डन टच असंच ठेवलं होतं. तर पवार साहेबांनी आपल्या सोनेरी स्पर्शाने ज्या ज्या पक्षांचा नायनाट केला, म्हणजे त्याची सुरुवात फार पूर्वीपासून, म्हणजे काँग्रेस उर्स पासून झाली, काँग्रेस यू पासून त्यांनी केली, त्याच पक्षांप्रमाणे उद्धव ठाकरेंचा पक्ष सुद्धा मला वाटतं त्यांच्या पायाशी उसासे घेत शेवटी प्राण सोडेल. आज त्याची अवस्था जी शेतकरी कामगार पक्ष किंवा जनता पार्टीची झाली तीच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची होईल असं मला वाटतं. अजून एक, ज्या दोन माणसांना या सगळ्या भांगडीत प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या दोन माणसांविषयी सांगून आजचा व्हिडिओ संपवतो. ते दोन माणसं म्हणजे अजित पवार आणि राज ठाकरे. आज कारण, याचं कारण असं की उपमुख्यमंत्री जे अजित पवार झाले असते कधीतरी, त्यांची जागा आज एकनाथ शिंदे व्यापतील असं वाटतं. आणि जो हिंदुत्वाची कास परत धरायचा प्रयत्न राज ठाकरे करत होते, ते हिंदुत्व किती जाज्वल्य आणि उग्र हिंदुत्व होऊ शकतं हे एकनाथ शिंदे मला वाटतं खात्री आहे की ते दाखवते. कारण त्यांच्याकडे जे ऑर्गनायझेशन आहे ते राज ठाकरेंकडे नाही आणि ते या खेळातले फार जुने माहीर आहेत. त्यामुळे ते राज ठाकरेंचं सुद्धा ते जे व्होट होतं ते खातील असं मला वाटतं. अर्थात त्याच्याविषयी आपण अजून बोलू आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या इलेक्शन मध्ये या मुद्द्याविषयी हा मुद्दा अजून क्लिअर होईल. शेवटचा छोटासा मुद्दा हा की आज ही जी डायनॅस्टिक पार्टी होती, जशी समाजवादी पार्टी, काँग्रेस, डीएमके आणि शिवसेना या ज्या असे जे पक्ष आहेत, या हे एका डायनॅस्टिक पार्टीमध्ये परिवारवादी पार्टीमध्ये झालेलं हे एवढ्यातलं सगळ्यात मोठं बंड आहे. आणि जर का मी म्हणजे जे मला वाटतं तसं जर का झालं, पक्ष जर का एकनाथ शिंदेकडे गेला चिन्हासकट, तर हे फार मोठं बंड होईल आणि याचे महाराष्ट्रातल्या राजकारणाचे परिणाम हे बाहेरच्या राजकारणांवरती होतील
आणि मग डीएमके मध्ये किंवा समाजवादी पार्टीमध्ये किंवा तृणमूल काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेसमध्ये एक आतून जो त्या घराण्याचा मेंबर नाहीये तो मनुष्य बंड करायला धजावेल असं मला वाटतं. तर मोदीजींचं अमित शहाचं आणि अर्थात देवेंद्रजींचं राजकारण एवढं प्रगल्भ असतं की ते कधीच ते एक जी काय स्टेप घेतात त्याचा परिणाम कधीच तेवढ्या पुरता नसतो, तो येणारी वर्षानुवर्ष आपल्याला दिसत राहतो. तर मित्रांनो आज इथेच थांबतो. आवडलं तर आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.